नमस्ते स्टूडेंट्स, आज अपन एनर्जी ऑफ स्टेशनरी वेव हा आर्टिकल बघणार आहोत. ओके, तर याच्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे? वेन वेव इज प्रोपोगेटेड थ्रू फ्लूड, एखाद्या फ्लूडमधून वेव जात पास होत असेल तर त्यावेळेस त्याची एनर्जी काय असते? एनर्जी इज इक्वल टू मायनस पी डिवाइड बाय डो आय बाय डोक्स, हे म्हणजे काय? स्ट्रेन. ओके, डी वाय बाय डी एक्स म्हणजे स्ट्रेन, मागे बघितलेलं आहे. पण डी वाय बाय डी एक्स म्हणजे स्ट्रेन, पी म्हणजे प्रेशर, ई म्हणजे वेअर ई इज अ बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ई म्हणजे काय? इट इज अ बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. पी इज अ एक्सेस ऑफ प्रेशर. ओके, अँड डी वाय अपॉन डी एक्स हे काय? इट इज अ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. कसा स्ट्रेन आहे? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे. सो ह्या इक्वेशनवरून पी इज इक्वल टू कसं कन्वर्ट करता येईल? पी इज इक्वल टू हे डी वाय बाय डी एक्स इकडे शिफ्ट केलं, सो मायनस ई डिवाइड बाय इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आपण आता बघितलेलं आहे इन केस ऑफ ओपन एंड ऑर्गन पाईप. ओके, कुठल्या केसमध्ये? ओपन एंड ऑर्गन पाईपमध्ये स्ट्रेन इज गिवन बाय, स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 4 पाय लॅमडा साईन 2 पाय एक्स बाय लॅमडा अँड साईन 2 पाय व्ही टी बाय लॅमडा. हे एक्सप्रेशन आपण मागे बघितलेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल लिहिण्यासाठी. ओके, सो ऑल्सो व्ही व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला काय असतो? ई अपॉन रो. ई म्हणजे काय? बल्क मॉड्युलस. रो म्हणजे त्या मीडियमची डेन्सिटी. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा. जर स्क्वेअर केला आपण, तर स्क्वेअर केल्यानंतर काय येईल? मग स्क्वेअर रेट निघून जाईल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ई अपॉन रो. याच्यावरून ईची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? सो ई इज इक्वल टू हे रो तिकडे ट्रान्सफर करा, ई इज इक्वल टू व्ही स्क्वेअर रो. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. नंतर आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत कुठल्या? डी वाय बाय डी एक्सच्या आणि ईच्या मिळालेल्या व्हॅल्यू ह्या कुठे ठेवायच्या? ते इक्वेशन 1 ठेवा. ओके, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ डी वाय बाय डी एक्स अँड ई इन इक्वेशन 1. आफ्टर सबस्टिट्यूशन काय मिळेल तुम्हाला? मग ईची व्हॅल्यू काय? व्ही स्क्वेअर रो. डी वाय डी एक्सची व्हॅल्यू ही ॲज इट इज सबस्टिट्यूट केली, मायनस इथलं मायनस इथलं मायनस, मायनस काय होईल? टर्म प्लस होईल. सो पी इज इक्वल टू तुम्हाला हा फॉर्म्युला मिळाला. ओके, आता काय? वेन हे जे अँगल आहेत याची मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा असते? वेन साईन 2 पाय एक्स पाय लॅमडा इज इक्वल टू 1 अँड साईन 2 पाय व्ही टी बाय लॅमडा इज इक्वल टू 1, द एक्सेस प्रेशर जे आहे ते मॅक्झिमम असेल. ते किती? पी इज इक्वल टू पी झिरो म्हणलेलं आहे. किती? पी इज इक्वल टू पी झिरो असतं. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होईल? मग हे साईनची व्हॅल्यू 1 झाली, याची व्हॅल्यू 1 झाली. म्हणजे जे एक्सेस प्रेशर आहे, पी झिरोची व्हॅल्यू काय येईल? मिळतं पी झिरो इज इक्वल टू या दोन्ही टर्म 1 झाल्या, राहिलं काय? तर मग व्ही स्क्वेअर रो 4 पाय ए बाय लॅमडा. म्हणजे एक्सेस प्रेशर पी झिरोची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? व्ही स्क्वेअर रो 4 पाय ए बाय लॅमडा. ओके, ही टर्म. बाकीची टर्म 1 झाली एक्सेस प्रेशरसाठी, पी झिरोसाठी. ओके, मग पी झिरोची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? व्ही स्क्वेअर रो 4 पाय ए बाय लॅमडा. ठीक आहे, ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणलं. ओके, मग आता फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 वरून आपण कसं लिहू शकतो? मग पी झिरोची व्हॅल्यू काय झाली तुम्हाला? व्ही स्क्वेअर रो 4 पाय ए बाय लॅमडा. म्हणजे इथली टर्म काय झाली? ही पी झिरो. सो मैचरून आपल्याला काय लिहिता येईल? पी इज इक्वल टू पी झिरो. पी झिरोची व्हॅल्यू ही आहे एक्सेस प्रेशरसाठी. ओके, पी झिरो साईन 2 पाय एक्स बाय लॅमडा आणि साईन 2 पाय व्ही टी बाय लॅमडा. ओके, आता आणखीन काय कन्सिडर करा म्हणलं आहे? टेकिंग ही जी टर्म आहे, दिस टर्म काय कन्सिडर करायचं? पी एक्स. ओके, सिम्प्लिफिकेशनसाठी ही टर्म जी आहे ती काय कन्सिडर करायचं? पी एक्स. आपल्याला इक्वेशन कसं मिळेल? पी इज इक्वल टू पी एक्स साईन 2 पाय व्ही टी बाय लॅमडा. ओके, जे पुढे लिहिलं आहे. सो पी इज इक्वल टू पी एक्स साईन 2 पाय व्ही टी बाय लॅमडा, ह्याला इक्वेशन नंबर 5 म्हणलं. ओके, आपल्याला आणखीन एक एक्सप्रेशन माहिती आहे, पार्टिकल व्हेलॉसिटी वेव्ह व्हेलॉसिटी. आपण बघितलं होतं ना, मग ते व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय फॉर्म्युला आहे त्याचा? 4 पाय ए व्ही बाय लॅमडा. हा फॉर्म्युला डायरेक्ट घेतलेला आहे, आपल्याला लक्षात ठेवावा लागेल हा फॉर्म्युला. ओके, सो डी वाय बाय डी टी इज इक्वल टू 4 पाय ए व्ही बाय लॅमडा
कॉस टू पाय एक्स बाय लैमडा कॉस टू पाय व्ही टी बाय लैमडा. ओके लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. कॉस कॉस अँगल्स आहेत आणि 4π ए बाय लॅमडा. ओके मग आता इथे आणखीन काय कन्सिडर केलेलं आहे, ही जी टर्म आहे 4π ए व्ही बाय लॅमडा कॉस, याला काय कन्सिडर केलं, यू एक्स. जसं मागे पी एक्स कन्सिडर केलं होतं ना, तसं इथं काय कन्सिडर केलं आहे, यू एक्स ही टर्म. 4π ए व्ही बाय लॅमडा कॉस 2π एक्स बाय लॅमडा, ह्याला काय कन्सिडर केलं, यू एक्स. म्हणून पार्टिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू एक्सचा फॉर्म्युला काय ह्याला, ही टर्म म्हणजे काय, यू एक्स आहे, यू एक्स कॉस 2π व्ही टी बाय लॅमडा फॉर्म्युला आला. ओके सो द वर्क डन और द एनर्जी ट्रान्सफर पर युनिट एरिया इन स्मॉल इंटरवल टाइम डी टी, वर्क डन कसं काढतो आपण, दॅट इज प्रेशर इंटू वेलॉसिटी इंटू डी टी. ओके असा हा फॉर्म्युला आहे वर्क डनचा, प्रेशर इंटू वेलॉसिटी इंटू विथ रिस्पेक्ट डी टी. सो द टोटल एनर्जी ट्रान्सफर, टोटल ट्रान्सफर 0 to t ह्या वेळेमध्ये किती ट्रान्सफर होईल, मग त्याचं इंटिग्रेशन्स घ्यावं लागेल तुम्हाला. सो टोटल एनर्जी ट्रान्सफर इन टाईम टी, 0 टाईमपासून टीपर्यंत, पी यू इंटू डी टी. ओके आणि नंतर रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर म्हणजे त्याला डिवाइड बाय टी करावं लागेल. रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर म्हणजे स्पेसिफिक टाईममध्ये किती एनर्जी ट्रान्सफर झाली, रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर डिवाइड बाय टी करावं लागेल त्याला. ओके मग आता 1/t आपण साईडला घेऊ शकतो, बाकीच्या टर्मच्या व्हॅल्यू लिहा, पीची व्हॅल्यू काय, यूची व्हॅल्यू काय, यूची व्हॅल्यू काय, इथंच आहे यू एक्स कॉस 2π बाय व्ही टी बाय लॅमडा. पीची व्हॅल्यू आपण वरती आपण ऑप्टेन केलेली पी एक्स साईन इक्वेशन 5 वरून, पी एक्स साईन 2π व्ही टी बाय लॅमडा. आता या दोन्हीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपलं सबस्टिट्यूशन, इथं पी एक्स आणि यू एक्स हे काय कॉन्स्टंट आहेत, ते इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेऊ शकतो. म्हणून पी एक्स यू एक्स आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, डिवाइड बाय टी, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t, कुठली टर्म व्हॅली साईनची आणि ए कॉस. आता हा जो फॉर्म्युला आहे साईन ए कॉस, साईन थीटा कॉस थीटाच्या फॉर्ममध्ये आहे, याला कसं लिहू शकतो, 1/2 साईन 2θ, म्हणजे इथं काय आलं, 1/2 साईन 2θ, 2 × 2 इथे ते ऑलरेडी 2 आहे, 2 × 2 4θ येईल, 4 times θ. सो साईन 4π व्ही टी बाय लॅमडा इंटू डी टी. ठीक आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे हा, साईन थीटा इंटू कॉस थीटाचा फॉर्म्युला काय, साईन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 साईन 2θ. हा जो अँगल आहे तो 2 times होतो, साईन 2θ, लक्षात ठेवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे हा. ओके जिथे जिथे मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवा होतील मॅथमॅटिकल स्टेप्स. ओके सो मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे, पी एक्स यू एक्स 2t, 1/2 असल्यामुळे फॉर्म्युलामध्ये बाहेर 2 घेतलं, 1/2 साईन 4π व्ही टी बाय लॅम्बडा इंटू डी टी. ठीक आहे, बट ह्या इंटरवलमध्ये 0 to 2t ह्या इंटरवलमध्ये साईनची व्हॅल्यू काय असते, साईन 0ची व्हॅल्यू 0, साईन टीची व्हॅल्यू 0, म्हणजे ह्या जे इंटिग्रेशन्स आहे 0 to 2 ह्या इंटरवलमध्ये साईन जो आहे अँगल ह्याची व्हॅल्यू काय येते, साईन थीटा म्हणजे साईन हा जो अँगल आहे 4π व्ही टी बाय लॅम्बडा इंटू डी टी ह्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. ओके 0 to 2t ह्या इंटरवलमध्ये, म्हणून मग ह्याची व्हॅल्यू काय झाली, मग ह्या इक्वेशनची 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर, सो रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर ही व्हॅल्यू 0 झाल्यामुळे ही पूर्ण व्हॅल्यू काय होती, 0 होतो. देअरफोर रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर काय झाली, मग 0. ओके म्हणून काय म्हणता येईल, दस इन केस ऑफ स्टेशनरी वेव नो एनर्जी इज ट्रान्सफर. ओके स्टेशनरी वेवमध्ये कसं असतं, एनर्जीचं ट्रान्सफर होत नाही, हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके MCQला आपण विचारलं जाऊ शकतं, इन केस ऑफ स्टेशनरी वेव एनर्जी इज ट्रान्सफर. ओके वेगवेगळे ऑप्शन असतात, मग एनर्जी इज नॉट ट्रान्सफर लक्षात ठेवा. सो इन केस ऑफ स्टेशनरी वेव एनर्जी इज नॉट ट्रान्सफर. ओके अशा प्रकारे तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्याचं दाखवावं लागेल. सो रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज 0, कारण ह्या इंटरवलमध्ये ह्याची जी इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे ती 0 येते. ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण काय बघितलं, एक्सप्रेशन एनर्जी ऑफ अ स्टेशनरी वेव. ओके जी की ट्रान्सफर होत नसते. सो दस इन केस हे लक्षात आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा, इन केस ऑफ स्टेशनरी वेव नो एनर्जी इज ट्रान्सफर्ड, खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण
एनर्जी ऑफ अ स्टेशनरी वेव हे एक्सप्रेशन बघितलेलं आहे. ओके.